कल्याण के शिवसेना जिला प्रमुख विजय साहवी के खिलाफ मुंबई रायगढ़ ठाणे जिले में तड़ीपार जिला बदर करने की नोटिस दिए जाने के खिलाफ शिवसैनिक बड़ी संख्या में महात्मा फुले पुलिस स्टेशन पहुंचे। इनमें से 22 लोगों के खिलाफ पुलिस ने जमावबंदी आदेश का उल्लंघन करने का मामला दर्ज किया है। शिवसेना जिला प्रमुख विजय साहवी व अन्य के खिलाफ महात्मा फुले पुलिस स्टेशन में विरोधक शिंदे गट के विधायक विश्वनाथ भोईर ने पुलिस आयुक्त सचिन गुंजाल से मुलाकात की और अन्यायकारक कार्रवाई न करने का अनुरोध किया। क्या विजय साहवी है आमचे पारिवारिक संबंध है, चांगले मित्र है, आम्ही एकत्र काम सुद्धा केलेले आहे। त्यांनी माझ्याशी संपर्क साधला होता आणि त्यांच्या भावना अशा होत्या की माननीय मुख्यमंत्री साहेब किंवा शासनाने माझ्यावरती आक्षाने आणि सूडबुद्धीने ही तडीपारीची कारवाई केली तर त्यांनी म्हणणं माझ्याजवळ मांडलं। त्यामुळे आज DCP साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की त्यांच्या मनामध्ये जे सरकारबद्दल असं जे आहे ते खोडून काढावं, कारण आम्हाला कोणालाही त्याबद्दल असं इंटरेस्ट नाही आहे, मुख्यमंत्र्यांना तर तेवढा वेळसुद्धा नाही आहे। त्यामुळे त्यांच्यावरती जर राजकीय केसेस असतील आणि त्या जर कायद्याच्या चौकटीमध्ये तडीपारपर्यंत जर बसत नसतील तर ते करू नये आणि त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा त्यांना त्यांची बाजू समर्थपणे मांडण्याचा त्यांना वेळ द्यावा, त्यांचं म्हणणं समजून घ्यावी, ह्यासाठी DCP साहेबांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। तर माध्यमांकडं असं म्हणणं केलं मांडलं होतं आपल्या मार्फतच की म्हणजे मुद्दामून मला ही तडीपारीची कारवाई केलेली आहे जेणेकरून मी पक्षामध्ये यावं, परंतु माझं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीने पक्षामध्ये घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नाही आहे आणि घाबरून किंवा कुठल्या गोष्टीला हे करून पक्षामध्ये येऊही नाही आहे, ही आमची भूमिका आहे। कारण आम्हाला पक्ष वाढवता आहे त्यामुळे कोणी घाबरून पक्षात आला तर तो निष्ठेने काम करणार नाही, त्यामुळे असा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार पण नाही आणि समोरच्यांनी पण त्याला असं वाटलं की बाबा मला घाबरवून पक्षात घेत आहेत किंवा घेण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्यांनी ते येऊ पण नाही। सर, DCP साहेबांशी आपण चर्चासुद्धा केली, DCP साहेबांनी काय सांगितलं? तर त्यांनी सांगितलं की तो त्यांचा पोलीस तपासाचा रुटीन भाग आहे आणि राजकीय केसेसमध्ये तडीपार करता येतं का नाही ही कायदेशीर बाब आहे, ते आता ते तपासून बघतील आणि त्यांचं म्हणणंसुद्धा ऐकून घेतील, त्यांची बाजू समजावून घेतील आणि मग त्या निर्णय ते निर्णय देतील। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।